पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एकूण 3 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. मोदींनी काल तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार मोदींकडे उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत म्हणजे त्यांचा सरकारी पगार आणि त्यांच्या बचतीवर मिळणारं व्याज असल्याची माहिती आहे. मोदींच्या नावावर घर आणि गाडी नसल्याची माहिती या शपथपत्रातून नसल्याची माहिती आहे. मोदींकडे एकूण 3.2 कोटींची संपत्ती आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 3,33,169 रुपये त्यांनी आयकर भरला. मोदींच्या नावावर घर आणि गाडी नसल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी निवासी भूखंड दान केल्याचीही माहिती आहे. मोदींच्या बँक खात्यात एकूण 2.86 कोटी रुपये इतकी रक्कम आहे. बँक खात्यात 17 वर्षात 33 पटीनं वाढ झाली आहे. मोदींकडे 52,920 रुपयांची रोकड आहे. मोदींकडे 9 लाखांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देखील आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.